मी लुक बी काही डिझाईन करत नाही, मला साडी नेसायला खूप आवडतं, मी नेहमीच साडी नेसते, त्याच्यामुळे जी छान नवीन साडी हाताला लागेल ती मी नेसते. सो लुक डिझाईन मी देईन काही. ओके, सो चार दिवसांमध्ये गणपती बाप्पा येऊन ठेवले, सो तुमचा गणपती बाप्पाचा कसा कनेक्शन आहे? काय गणपती बाप्पा माझा पुण्यामध्ये असतो, माझा धीर रूपक कुलकर्णी हा स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती बनवतो आणि सागर संगीत आमच्याकडे गणपती साजरा होतो. पुणे हे बाप्पाचं माहेरघर आहे, कारण पुण्यासारख्या मिरवणुका आणि पुण्यासारखे देखावे दुसरीकडे कुठेच नसतात, असं एक पुणेकर म्हणून मी खूप अभिमानाने सांगते. त्यामुळे पटकन हा कार्यक्रम आटपून पुण्याला जायची उत्सुकता आहे. 2 दिवसावर उत्सव आलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. दरवर्षी काय प्लॅनिंग करता, यावर्षी काय प्लॅनिंग असेल गणपती बाप्पाला? प्लॅनिंग आपण कोण करणार, प्लॅनिंग बाप्पा करत असतो आणि त्यांनी ते आपल्या सगळ्यांसाठी करावं, आपल्या सगळ्यांना आनंदी सुखी आणि आरोग्यदायी वर्ष जाऊ दे, असंच बाप्पाकडे आपण विनंती करूया.